आणि आता महत्वाच्या बातम्या आपण पाहूया. कोलकात्यामधील घटनेची दखल न्यायालयानं घेतली होती, मात्र बदलापूरमध्ये झालेल्या उद्रेकाची दखल न्यायालयानं घेतली नाही. संजय राऊतांची टीका. सुप्रिया सुळे यांनी महिलांबाबत सूचना असतील तर त्या सांगाव्यात, मात्र राजकीय पोळी भाजू नये. रागापोटी बोलणाऱ्यांचं नाव म्हणजे उद्धव ठाकरे. आशिष शेलार यांची टीका. मी गृहमंत्री असताना आरोपीला थेट फाशीच्या शिक्षेसाठी शक्ती कायदा आणला होता, मात्र या कायद्याला गेल्या 3 वर्षांपासून केंद्र सरकारने मंजुरी दिली नाही. अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये मंत्रालयासमोर काँग्रेसचं आंदोलन. बदलापुरामधील घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसचं आंदोलन. सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ पुण्यामध्ये पवार गटाचं आंदोलन. खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वामध्ये आंदोलन. पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. बदलापुरातील चिमुकलींवर अत्याचाराच्या निषेधार्थ मंचरमध्ये निषेध मोर्चा. सरकार विरोधामध्ये तीव्र निषेध व्यक्त करत चिमुकल्या मुलींचं प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन. नागपूरमध्ये महिला काँग्रेसचं आंदोलन. बदलापूरमध्ये 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन. बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ कोपरगावमध्ये ठाकरे गटाचा तहसील कार्यालयावर मोर्चा. सरकारने सुरक्षित बहीण योजना काढावी. ठाकरे गटाची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ हिंगोलीमध्ये ठाकरे गटाचं निषेध आंदोलन. सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त. मुंबईमध्ये भीम आर्मीचं आरक्षण बचाव आंदोलन. एससी एसटी आरक्षण बचाव. आंदोलकांची दादर रेल्वे स्थानकाबाहेर घोषणाबाजी. लातूरमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेण्याची आंदोलकांची मागणी. मराठा समाजाची 29 ऑगस्टची बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय. अंतरवली सराठीमध्ये मनोज जरांगे यांनी दिली माहिती. सरकारने निवडणुकीची तारीख पुढे ढकलल्यामुळे तारीख पुढे ढकलली. मनोज जरांगे यांची माहिती. मी ठाकरे गटाला अंगावर घेतलं. वांद्रे पूर्वतून मलाच उमेदवारी द्या. कुणाल सरमळकर यांचं मुख्यमंत्री शिंदेना उमेदवारीसाठी पत्र. अपेक्षाने आपल्याकडे बघतात स्थानिक उमेदवार, स्थानिक रहिवासी, लोकांमधला नेता असा. म्हणून आम्ही सीएम त्या उद्देशाने सीएम साहेबांना आम्ही पत्र लिहिलं आहे की आपल्याला इकडून उमेदवारी मिळायला हवी. सुहास बाबर यांना विधानसभेसाठी पाठिंबा दिला नाही, त्यांना माझ्यासोबत येण्यासाठी निमंत्रण दिलं. मी महाविकास आघाडीसोबतच असल्याची विशाल पाटील यांची प्रतिक्रिया. नंदुरबारमध्ये उद्या काँग्रेस कमिटीची उत्तर महाराष्ट्र आढावा बैठक. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार. काँग्रेस कमिटीकडून शहरामध्ये बॅनरबाजी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर. राज ठाकरेंची भंडाऱ्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक.